वडगाव येथील अवैधरित्या खनिज उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून सचिन कोकणे यांनी वडगाव येथील ई वर्ग जमिनीतून माऊली कन्स्ट्रक्शन ही कंपनी अवैधरित्या खनिज उत्खनन करीत आहे. प्रत्यक्षात त्यांनी आपल्या स्तरावरून उत्खननाची परवानगी घेतली का? घेतली असल्यास किती ब्रास? कालावधी निश्चित केला असेल तर त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने अवैध खनिज उत्खनन केले आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहिले. प्रत्यक्ष उत्खननाचे मूल्यांकन करून संबंधित कंत्राटदाराकडून दंडासह रॉयल्टी वसूल करावी, अन्यथा या प्रकरणी जनहित याचिका दाखल करू, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या असून निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे, तालुका अध्यक्ष गौतम अनभोरे, जिल्हा सचिव आनंदा कोकणे आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने, बाळासाहेब पवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आज मुर्तिजापूरच्या तहसीलवरती आम्ही आलेलो आहोत. इथे राजपत्या कंपनीमध्ये मुरुम सप्लायर करणारी कंपनी माऊली कन्स्ट्रक्शन ही अवैधरित्या उत्खनन करत आहे. याचकरिता आम्ही तहसीलदार साहेबांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलंय की याच्यासाठी किती रॉयल्टी आणि कालावधी निश्चित केलेला असेल त्याचा आम्हाला पाठपुरावा करावा आणि ते पत्र आम्हाला देण्यात यावे. जर अन्यथा नाही दिले तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. जागर जनस्थानसाठी सुमित सोनवणे, मूर्तिजापूर.